चंद्रपूर शहराला पुन्हा पुराचा तडाखा। इरई झरपट नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, अनेक भागांमध्ये 8 ते 9 फूट पाणी, 450 लोकांना रेस्क्यू करण्यात यश। यवतमाळमधील बेंबळा धरण 100% भरलं, 500 क्युसेक वेगानं विसर्ग, तर भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले। महात्मा गांधींबाबत संभाजी भिडेंनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी काँग्रेस आक्रमक, भिडेंना तातडीनं अटक करा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी। आयसीससाठी दहशतवादी भरती करणाऱ्या डॉक्टरला 8 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी, डॉक्टरच्या घरात इसिसचा प्रचार करणारं साहित्य सापडलं, आत्तापर्यंत 7 जणांना पेड्या। शाळांमधून स्मार्टफोन हद्दपार करा, युनेस्कोचा महत्त्वाचा सल्ला, स्मार्टफोनमुळे शिक्षक विद्यार्थी यांच्या नात्यावर परिणाम, युनेस्कोचं अहवालात परखड मत। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।